तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। रविवारी दिनांक 14 मार्च रोजी आयुक्त कैलास जाधव, नाशिक महानगरपालिका व संचालक गणकचरा व्यवस्थापन विभाग डॉ कल्पना कुटे यांच्या आदेशाने नाशिक रोड विभागीय अधिकारी डॉ दिलीप मेनकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड भागातील विविध ठिकाणी मंगल कार्यालय, हॉटेल्स, मॉल्स, जिम, दुकाने, बार, बाजारपेठा, भाजी मार्केट या ठिकाणी पाहणी करून सामाजिक अंतर न पाळणारे व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली। यावेळी हॉटेल पंचाळी, मद्रास कॅफे, शैलेश हॉटेल, पंचवटी यात्री हॉटेल, गायत्री हॉटेल, थाळी, आशा रेस्टॉरंट, उमिया टी डेपो, हॉटेल बिस्मिल्ला, दरबार, ओमसाई प्रोव्हिजन, ओम डेअरी, भाजी मार्केट, उच्च मंगल कार्यालय आदी ठिकाणी कार्यवाही करण्यात आली व तसेच सामाजिक अंतर व मास्क न वापरणे, लग्न समारंभ, उत्सव, मंगल कार्यालय, प्रतिबंधित प्लास्टिक वापरणे आदींवर कारवाई करण्यात आली। यावेळी स्वच्छता निरीक्षक राजू निर्भवणे, विजय मोरे, स्वच्छता मुकादम जनार्दन घंटे, सचिन कटारे, अमन चांडलिया, गौरव वरंदर आदी कर्मचारी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ, नाशिक रोड।